सुस्वागतम स्पोकन इंग्लिश मूकच्या अंतिम मॉड्यूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यापूर्वी आपण विविध घटकांचा अभ्यास केला आहे. समता या नवीन सत्रात आपले मनपूर्वक स्वागत. इक्विटी अर्थात समता हे समाधानी जीवन जगण्याचं एक तंत्र आहे आणि ते पुढील पिढीसाठी सुद्धा अत्यावश्यक आहे. चला तर मग पुढील पिढीमध्ये समता हे तत्व रुजविण्यासाठी तयार राहूयात. या सत्राच्या शेवटी आपण पुढील बाबी आत्मसात करणार आहोत. प्रत्येक माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे आणि जगणे. शाळेतील प्रत्येक मानवीय घटकाने एकमेकांशी माणसासारखे वागणे आणि जगणे. चला तर मग पुढील चित्रांचे निरीक्षण करूयात आणि समानता व समता या दोन बाबींमधील मूलभूत फरक समजून घेण्याचा प्रयत्न करूत. पुढील प्रसंगाचे काळजीपूर्वक ग्रहण करा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. व्यवसायाने सर्जन असलेले डॉक्टर देव आपल्या मुलासह कारमध्ये शहरात जातात. भीषण अपघात होतो. दोघांनाही अतिदक्षता विभागात दाखल केले जाते. मुलावर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असते. सर्जन तातडीने अतिदक्षता विभागात पोहोचतात आणि किंचाळतात. ओ माय गॉड, हा तर माझाच मुलगा आणि मी कशी शस्त्रक्रिया करणार? प्रश्न: शस्त्रक्रियेसाठी आलेल्या सर्जन आणि मुलाचं नातं काय? वडील: परंतु स्वतः अतिदक्षता विभागात असल्याने हे उत्तर शक्य नाही. सावत्र वडील: कदाचित. मानलेला मुलगा आणि वडील? कदाचित. मग काय उत्तर आहे नेमकं? तुमच्या मनात जर आई हे उत्तर असेल तर ते एक प्रगल्भ मानसिकतेचं लक्षण आहे, कारण स्त्रीसुद्धा डॉक्टर असू शकते. तुमचं हे उत्तर म्हणजेच स्त्री पुरुष समानता रुजत असल्याचं द्योतक आहे. अगदी बरोबर.